विषय गणित अंतर्गत बेरीज हा घटक शिकणार आहोत. तर त्यामध्ये या ठिकाणी बघा एक उदाहरण दिलं आहे 52 अधिक 24. तर हे उदाहरण आपण सोडून पाहू. तर बघा 52 ही संख्या लिहिली, त्याच्या खाली बरोबर 24 ही संख्या लिहायची. आता बघा या ठिकाणी एकक, दोन हा एकक आहे आणि चार हा सुद्धा एकक आहे, या दोघांची बेरीज सर्वात अगोदर करायची. तर बेरीज करण्यासाठी आपण ही म्हणण्याची हार हिचा आपण वापर करूया. तर या ठिकाणी वरती किती संख्या आहे, दोन बरोबर. तर अगोदर मी दोन मणी घेतले, त्यानंतर त्यामध्ये अजून चार मणी मिळवले, एक दोन तीन आणि चार, किती मणी झाले, एक दोन तीन चार पाच सहा. तर या ठिकाणी दोन आणि चार यांची बेरीज सहा आहे, ती आपण दोन आणि चारच्या खाली लिहायची. आता बघा इकडे दशक मध्ये पाच आहे आणि त्याच्या खाली दोन आहे, या दोघांची बेरीज करू. तर अगोदर किती मणी घ्यायचे, बरं पाच मणी घ्यायचे. तर बघा एक दोन तीन चार आणि पाच, त्यामध्ये दोन मणी अजून मिळवायचे. तर हे मिळवले मी दोन मणी, एक दोन. आता किती झाले, एक दोन तीन चार पाच सहा आणि सात. तर या ठिकाणी मी हा सात अंक लिहिला, तर उत्तर आलं 76. आता बघा आता आपण काय करू, या ज्या संख्या आहेत 52 आणि 24 या संख्यांचा क्रम बघू. म्हणजे 24 ही संख्या अगोदर आपण सुरुवातीला लिहू आणि 52 ही संख्या आपण त्या खाली. म्हणजे उदाहरण तयार झालं 24 अधिक 52, या उदाहरणाचं उत्तर आपण करतो. तर बघा आता किती वरती चार, त्यामध्ये आता दोन मिळवायचे. आपण मग म्हणण्याची मदत घेऊ. या ठिकाणी आहे एक दोन तीन आणि चार म्हणी, त्यामध्ये मिळवले अजून दोन म्हणी. आता किती झाले, सहा म्हणी, एक दोन तीन चार पाच आणि सहा. इकडे पहा दशक मध्ये आहे दोन आणि पाच, दोन आणि पाच यांची बेरीज आपण करून पाहू. तर अगोदर घेतले हे दोन म्हणी, त्यामध्ये अजून पाच म्हणी मिळवायचे, एक दोन तीन चार आणि पाच. या प्रकारे किती झाले आता हे, एक दोन तीन चार पाच सहा आणि सात. बघा विद्यार्थी मित्रांनो, या उदाहरणाचं उत्तर आलं 76 आणि याही उदाहरणाचं उत्तर आलं 76. म्हणजे संख्यांचा क्रम जरी बदलला